सुस्वागत मुलांनो आजचा सुविचार आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही म्हणजेच एखाद्या गोष्टीची तुम्हाला आवड असेल तर ते काम आणि शिवाय आत्मविश्वास असेल ते करण्याचं तुम्हालामध्ये दृढ विश्वास असेल तर कुठलीही गोष्ट तुम्हाला कठीण वाटणार नाही ती तुम्ही सहज साध्य करू शकाल आज आपण रवींद्रनाथ टागोरांची जाता असताना ही सुंदर कविता अभ्यासणार आहोत हे एक स्थूल वाचन आहे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे ते आपण आता बघणार आहोत आता सर्वप्रथम आपण टागोरांचा परिचय करून घेऊया गुरुनेव रवींद्रनाथ टागोर यांची पूर्ण माहिती आपण समजून घेऊया गुरुनेव रवींद्रनाथ टा ठाकूर या नावाने पण त्यांना ओळखले जाते विश्वविख्यात बंगाली महाकवी आहेत हे कादंबरीकार नाटककार चित्रकार शिक्षणतज्ज्ञ आणि मानववादी मानवतावादी विचारवंत अशी त्यांची ओळख आहे स्वतंत्र भारताच्या राष्ट्रगीताचे ते रचनाकार आहेत हे तर तुम्ही जाणताच जागतिक कीर्तीच्या नोबेल पुरस्काराचे आशियातील पहिली विजेते आहेत हे त्यांचे लेखन अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेले आहे अनुवादित म्हणजे त्याचे रूपांतर झालेले आहे शांतिनिकेतन आणि विश्वभारती या जगभर कीर्ती मिळवणाऱ्या त्यांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था आहेत रवींद्र संगीत ही एक त्यांनी भारतीय संगीताला दिलेली मौल्यवान भेट आहे गीतांजली या काव्यसंग्रहाला नोबेल पुरस्कार त्यांच्या मिळालेला आहे आता ही जी प्रस्तुत कविता आहे ही कविता बंगाली कवितेचे स्वैर रूपांतर श्यामला कुलकर्णी यांनी केलेले आहे या कवितेत महाकवी टागोर यांनी सूर्य आणि पंटीच्या प्रतिकाद्वारे अगदीच छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची जगसुंदर करण्याची क्षमता असते हे सांगितलेले आहे लक्षात घ्या की श्यामला कुलकर्णी हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कारण की याचा ते जे अनुवाद आहे तो त्यांनी केलेला आहे आणि हा तुम्हाला नेहमीच लिह ही गोष्ट आवश्यक आहे आता आपण कविता बघूया सर्वप्रथम आपण त्यांच्या बंगाली कवितेचं वाचन करूया याच्यामध्ये काही हिंदी आणि बंगाली शब्दांचा वापर त्यांनी केलेला आहे केले वै मौर्य कार्य कहे संध्या सुन्या जगत रहे निरुत्तर माटीर प्रदीप छिले छे कैल स्वामी आमार हे टकू करीपता अभि या आता या बंगाली कवितेचं श्यामला कुलकर्णी यांनी केलेला अनुवाद बघूया जाता अस्ताला सूर्याचे डोळे पाणावले जाईन मी जर या विश्वाचे होईल कैसे भले अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा कुणी वाचवाया पृथ्वीला करा करा हो त्वरा कोणी न उठती ये ना पुडती कुणासना शाश्वती इकडे तिकडे भगत हळूची पणतीये पुडती विनम्र भावे लवनी म्हणे ती तेजोमय भास्कर मम तेजाने जमेल तैसी उजळून टाकीन धरा वचहे तेजाचे डोळे ओलावले तृप्त मनाने आणि झुकला असता कडे झुकला असता कडे या कवितेमध्ये आपण सूर्य आणि पंती या विषयीची कविता आहे हे तर जाणून घेतलं आहे पण या दोघांमध्ये जे साम्य आहे जो फरक आहे तो आता आपण समजून घेऊया सूर्य आणि पंती ही दोन्ही पण तेजाची प्रतिके आहेत तेज देणाऱ्या अशा या दोन गोष्टी आहेत तर यांच्यामध्ये आता सूर्याविषयीच जाणून घेऊया सूर्य हा नैसर्गिक प्रतीक आहे तर पणती ही मानवनिर्मित प्रतीक आहे तुम्हाला माहिती आहे मुलांनो पणती ही कशा कशी बनलेली असते दिव पणतीचा उपयोग आपण दिवाळीमध्ये विशेष करून करतो आणि एक जुनी परंपरा आहे की पणती हा दिव्याच्या स्वरूपात आपण तिचे ला तिला लावतो आणि ही खापरापासून बनवलेली असते आणि पणत्यांचे विविध आकार दिवाळीमध्ये तुम्हाला दिसतातच अशा या पणतीला ही मानवनिर्मित आहे तर आता हा जो आपला सूर्य आहे हा काय करतो तर लाखो वर्षापासून आपल्याला सूर्यगोल हा आकाशात आपला तळबत आहे आणि तो पृथ्वीवरील चराचराला ऊर्जा प्रकाश चैतन्य देण्याचं काम करत आहे पण सूर्यप्रकाशामुळे त्याच्यामुळेच मानवी जीवन हे फुलले आहे छान संतुष्ट झाले आहे आता सूर्याने मानवी तनामनाला कायम उजळत ठेवले आहे प्रकाश दिला आहे पण पणतीने पण ती एक सूर्याची अपत्य आहे आणि महाप्रचंड या तेजाची सूर्याचे ते एक छोटे रूप आहे तर ही पणती पण आपल्या क्षमतेनुसार अंधार दूर करण्याचे कार्य करते जसं सूर्य हा पूर्ण पृथ्वीला प्रकाश देण्याचं काम करतो पण पणती पण ती जरी छोटी असली तरी ती पण तिच्या क्षमतेनुसार अंधार दूर करण्याचे कार्य करते आहे आणि या दोघांमधलं साम्य हे आहे की स्वतः जळत राहून जगाला प्रकाश देण्याचा संदेश हे दोघं आपल्याला देतात आहे सेवाभाव चिरंतर मनात ठेवून किंवा सेवा करण्याची त्यांची जी वृत्ती आहे ही आपल्याला म्हणजे ही कार्यरत होण्याची शिकवण की छोटं आणि मोठं असं काही नसतं तर सेवाभाव हा महत्वाचा आहे ही शिकवण आपल्याला कविता देते आता आपण जाता असताना या कवितेचा अर्थ बघूया जाता असताला सूर्याचे डोळे पाणावले जाईन मी जर या विश्वाचे होईल कैसे भले आता इथे अस्त म्हणजे मावळणे आणि भले म्हणजे चांगले हित कल्याण या अर्थाने भले हा शब्द आलेला आहे तर सूर्य असं म्हणतो आहे की तो मावळतीला निघाला आहे अस्साला निघालेला आहे आणि जाताना त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आणि तो विचार करतोय की दिवसभर मी या जगाला चैतन्य दिले प्रकाश दिला उजळत ठेवले आणि मी गेल्यानंतर आता या जगाचे हित कोण बघणार हा त्याला विचार पडलेला आहे दुसरं कडवं अंधारामध्ये पुढून जायला लगेच सारी थरा कुणी वाचवा या पृथ्वीला करा करा हो त्वरा ध्वरा म्हणजे धरती पृथ्वी आणि त्वरा म्हणजे घाई कर घाई लवकर या अर्थाने आता सूर्य म्हणतोय की मी गेल्यावर पूर्ण धरती अंधारात बुडून जाईल सर्वत्र काळोख पसरेल अंधार होईल आणि या पृथ्वीला अंधारापासून वाचवण्यासाठी कोण पुढे येईल आणि ही त्याला काळजी लागल्यामुळे तो म्हणतो की मी निघून गेल्यावर अंधार होण्या पहिले कोणीतरी समोर या पुढे या आणि त्याला सांगा की नाही बा आम्ही याला वाचवू शकतो पुढचं कडवं कुणी न उठती ये ना पुढती कुणास ना शाश्वती शाश्वती म्हणजे भरोसा कोणीच समोर आलं नाही सूर्याने आवाहन केलं किंवा सूर्याने हाका मारू नाही सूर्याला समोर कोणीच आलेलं दिसलं नाही आणि त्याला आता कोणाचाही भरोसा राहिला नव्हता कारण सूर्याला समोर काही दिसतच नव्हतं की आता तो गेल्यानंतर पूर्ण अंधारच होणार आहे असं त्याला वाटलं तितक्यात काय झालं बघा इकडे तिकडे बघत हळूची पण ती ये पुडती विनम्र भावे लवनी म्हणे ती तेजोमय भास्कर ममते जाने जमेल न धरा तितक्यात इकडे इकडे तिकडे फक्त एक छोटी पण हो, हो, ती पुढे आलेली आहे आणि अतिशय लीन होऊन नम्र होऊन ती सूर्याला म्हणते आहे लवून म्हणजेच की झुकून वाकून म्हणते आहे तेजोमय भास्करा भास्कर म्हणजेच रवी किंवा सूर्य आपला की ती म्हणते आहे की मी जमेल तशी ही माझी ही धरणीची आहे ही प्रकाशाने उजळून टाकेन माझासा माझा जरी एवढासा उजेड असला तरी माझी प्रकाश देण्याची उजळून टाकण्याची इच्छा आहे अशा प्रकारे पंटीने सूर्याला आश्वासन दिले आहे वच हे ऐकून त्या तेजाचे डोळे पोलावले तृप्त मनाने आणि रविला असताकडे वच हे ऐकून म्हणजे हे वचन हे बोल ऐक बोल आणि तृप्त मनाने समाधानी तृप्त शांत मनाने तर याचा अर्थ आपण बघूया तिचे हे बोल ऐकून सूर्याचे डोळे कृतज्ञतेने भरून आले अत्यंत समाधानी मनाने मग तो सूर्य मावळतीला झुकला आणि सूर्यास्त झाला अशा प्रकारे या तेजोगोल सूर्याचे मन शांत झाले आणि त्याला समजले की आपल्यानंतरही पण ती आपलं काम सांभाळू शक शकते ती जरी छोटी असली तरी धन्यवाद